दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेत मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी 3 दिवसाची अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती। स्त्री जातीच्या अर्भकास पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवत तपास केला। परिसरातीलच एका 13 वर्षाच्या मुलीने हे अर्भक फेकल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी पीडित मुलगी व अतिप्रसंग करणारा संतोष कुमार सैनी वय 58 वर्ष राहणार कानपूर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम दिंडोरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 16 जानेवारी रोजी दिंडोरी पोलीस स्टेशनला एक अर्भक मिळाल्याबद्दल IPC 317 प्रमाणे अर्भकाची माता हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। ती माता अज्ञात होती। काल रोजी आपण आतापर्यंत तपास करून त्या अर्भकाच्या मातेचा शोध घेतला आणि तिच्यावरून तिच्यासोबत जने कोणी संबंध ठेवले होते त्याचाही आरोपीचा शोध घेतला आणि त्यावरून काल त्या मुलीच्या फिर्यादीवरून पोक्सो विथ 376 IPC याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीसुद्धा आपण अटक केली आहे। त्याला आज रोजी न्यायालयात सादर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत, त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत। दिंडोरीत हा प्रकार उघड झाल्यानंतर सुरुवातीस नकोशी म्हणून जन्मदात्रीनेच टाकल्याचा संशय पोलिसांना आला होता। कुठलाही पुरावा नसताना पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनिरीक्षक मोनिका जजोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार PN देशमुख, PN गारुंगे यांनी छडा लावला। शिवाजीनगर येथे 16 जानेवारीला सकाळी बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता। या अर्भकास पोलिसांनी प्रथम दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता एका 13 वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळाली। मुलीला ताब्यात घेत चौकशी केली असता शेजारी राहणारा संतोष कुमार सैनी यानेच मुलीवर अतिप्रसंग केला होता। मुलगी 9 वर्षाची होती तेव्हापासून ती संतोष कुमारच्या घरी शिकवणीसाठी जात होती। मागील वर्षी 6वीत असताना मुलीने शाळा सोडली होती। तिला कामानिमित्त घरात बोलवत अतिप्रसंग करत तिला गर्भवती केले। मंगळवारी बाळाला जन्म देऊन त्या मुलीने ते बाळ शिवाजीनगर परिसरात फेकून दिले होते। पोलिसांनी संतोष कुमार सैनी याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।